नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीन वर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्थी घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्थी निघेल सर्व तुम्हाला माहिती आमच्या चॅनलमध्ये असते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकनला दाबणं हे महत्त्वाचं मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही मित्रांनो। व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनला दाबणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनला दाबणं हे महत्त्वाचं असतं, आताच करून द्या मित्रांनो, कारण नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं हे दररोज एक तरी लेटेस्ट भरती मिळत असते मित्रांनो। तर आज सुद्धा मी तुम्हाला एक लेटेस्ट भरती घेऊन आलो आहे मित्रांनो। तुम्हाला सांगितलंय दररोज नक्की लेटेस्ट भरती घेऊन येत असतो मित्रांनो। तर आज सुद्धा तुम्हाला एक लेटेस्ट भरती घेऊन आलो मित्रांनो, आणि ही भरती मित्रांनो खूप मोठी भरती आहे। तर यामध्ये तुम्ही जर अर्ज दाखल केला मित्रांनो तर तुमची चान्स वाढते भरती होण्याचे। तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, जास्त वेळ वाया न घालता खूप मोठी भरती निघाले, सर्वांना ह्यामध्ये जाण्याची इच्छा असते मित्रांनो। त्याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो, ही कोणती भरती। त्या अगोदर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर नीट दिसत नसेल तर याची क्वालिटी वाढून आणि मित्रांनो खाली चौकट बटन असेल त्याला टच करून द्या, म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रीन फुल स्क्रीन दिसेल। फुल स्क्रीन दिसेल म्हणजे संपूर्ण माहिती करू शकेल, संपूर्ण माहिती करू शकले म्हणजे तुम्ही त्यामध्ये सहभाग होऊ शकाल, सहभाग होऊ शकला म्हणजे तुम्हाला त्यामध्ये नोकरी मिळू शकेल। तर महत्त्वाची बाब आहे याची क्वालिटी वाढून घ्या, क्वालिटी वाढल्यानंतर चौकट बटन टच करून द्या, म्हणजे संपूर्ण माहिती काढून देईन तुम्हाला, आणि संपूर्ण माहिती काढली तुम्ही त्यामध्ये अर्ज दाखल करू शकाल। आता बघा मित्रांनो, जी भरती निघेल त्याची आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो। आता बघा मित्रांनो, एअर इंडिया, एअर इंडिया मित्रांनो सर्वांना इच्छा असते एअर इंडियामध्ये जाण्याची मित्रांनो। देशासाठी काहीतरी करायचं आहे, हवाई दलामध्ये मला जायचं आहे असं सर्वांची इच्छा असते मित्रांनो, तुमचीसुद्धा इच्छा असेल मित्रांनो। तर इंडिया एअर इंडियामध्ये तुम्हाला जायचं असेल मित्रांनो तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी त्यांना आणली मित्रांनो। तर बघा मित्रांनो, एअर इंडियामध्ये 210 जागांसाठी भरती निघाली मित्रांनो, 210 जागांसाठी भरती निघाली। तर यामध्ये बघा मित्रांनो, ह्यामध्ये 3 विभागामध्ये जे विभाग केले मित्रांनो। आता बघा मित्रांनो, पहिला विभाग मित्रांनो याचा 61 जागांसाठी मित्रांनो, दुसरे मित्रांनो 79 जागांसाठी मित्रांनो, 79 जागांसाठी दुसऱ्या मित्रांनो, आणि तिसऱ्या मित्रांनो 70 जागांसाठी, असे 3 विभाग केले मित्रांनो। असे टोटल मित्रांनो 210 जागा होत आहे तुम्ही बघू शकता। तर बघा मित्रांनो, 61 जागांसाठी हा व्हिडिओ मी आणलेला आहे, 79 जागांसाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, 70 जागांसाठी सुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे। हे दोन व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला आमच्या चॅनलला भेट द्यावी लागेल मित्रांनो, चॅनलला भेट देऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर तुम्हाला हे दोन व्हिडिओमध्ये सुद्धा अर्ज दाखल करावा लागेल मित्रांनो, ह्यामध्ये सुद्धा शैक्षणिक पात्रता खूप कमी, आणि ह्यामध्ये सुद्धा तुमची जायची इच्छा असेल तर लवकरात लवकर त्यामध्ये अर्ज दाखल करा, खूप महत्त्वाची भरती निघाली। तर बघा मित्रांनो, 79 जागांसाठी आणि 70 जागांसाठी तुम्हाला जर माहिती बघायची असेल तर चॅनलला भेट द्यावं लागेल आणि तो व्हिडिओ बघावा लागेल मित्रांनो। आणि जर नाही मित्रांनो तुम्हाला चॅनलला भेट देत आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, बेल आयकनला दाबून द्या, आणि मित्रांनो लगेच तुम्हाला एक व्हिडिओ येईल मित्रांनो, त्या व्हिडिओच्या तिथे बाजूला मित्रांनो त्या माणसाचे चिन्ह तिथे क्लिक करून द्या, म्हणजे तुम्ही आपआप चॅनलला चालू जाल। चॅनलला गेल्यानंतर खाली व्हिडिओ बघा मित्रांनो, तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो एअर इंडियाचा, ते व्हिडिओ बघा मित्रांनो आणि त्यामध्ये अर्ज दाखल करा, आणि त्या खालोखाल संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, ते संपूर्ण व्हिडिओ लेटेस्ट भरतीवर टाकले। तर लवकरात लवकर बघा मित्रांनो, त्यामध्ये अर्ज दाखल करा। आता ही जो भरती मित्रांनो 61 जागासाठी, तर ह्यामध्ये लवकरात लवकर अर्ज दाखल करा, खूप मोठी भरती एअर इंडियामध्ये मित्रांनो, एअर इंडियामध्ये सर्वांना जाण्याची इच्छा असते। आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला टोटल जागा मित्रांनो 61 जागा दिलेला आहे, बघू शकता तुम्ही 61 जागा दिलेला आहे। इथे दिले मित्रांनो पद क्रमांक, दिले पदाचे नाव, इथे दिले पदसंख्या। आता बघा मित्रांनो, पद क्रमांक एक पहिले मित्रांनो अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, त्यासाठी 25 जागा मित्रांनो। दुसरे मित्रांनो अकाउंट्स कलर क्लिपिंग, त्यासाठी 36 जागा मित्रांनो। असे टोटल जागा मित्रांनो 61 जागा आहे। तर ह्यामध्ये लवकरात लवकर अर्ज दाखल करा, लवकरात लवकर अर्ज दाखल केला तुमची चान्स वाढतील भरती होण्याची। तर महत्त्वाची बाब आहे यामध्ये 61 जागा, 61 जागामध्ये ती वरची जागा माझी एक असं समजून घ्या मित्रांनो, यामध्ये अर्ज दाखल करा, आणि त्याला त्या तयारीला अभ्यासाला लागा मित्रांनो, अभ्यासाला लागले तुमची नोकरी यामध्ये फिक्स होऊन जाईल मित्रांनो। तुम्ही जर अभ्यास केला असेल तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज दाखल करा, हे महत्त्वाची बाब असते। अर्ज दाखल नाही केला तुम्ही पेपरला बसू शकणार नाही, महत्त्वाची बाब आहे अर्ज दाखल करणं। तर लवकरात लवकर अर्ज दाखल करा, खूप मोठी भरती निघाली। शैक्षणिक पत्ता बघा मित्रांनो ह्यामध्ये काय, तर शैक्षणिक पत्ता बघा मित्रांनो पद क्रमांक एकसाठी बघा मित्रांनो ह्यामध्ये काय, तर पहिले मित्रांनो CA किंवा ICWA किंवा MBA फायनान्समध्ये झालं पाहिजे मित्रांनो, आणि दुसरे मित्रांनो 2 वर्ष अनुभव पाहिजे मित्रांनो तुम्हाला, तर पद क्रमांक एकसाठी अप्लाय करू शकता, त्यामध्ये 25 जागा मित्रांनो तुम्ही बघू शकता, तरच अप्लाय करू शकता, अन्यथा अप्लाय करू शकणार नाही। आणि पद क्रमांक 2 बघा मित्रांनो काय, तर CA इंटर किंवा ICWA इंटर किंवा SAP एअरलाईन अकाउंटिंगमध्ये झालं पाहिजे, मध्ये 2 वर्ष अनुभवासह बीकॉम झालं पाहिजे मित्रांनो, एअरलाईन अकाउंटिंगमध्ये 2 वर्ष अनुभवासह बीकॉम झालं पाहिजे मित्रांनो तुमचं, तसंच पद क्रमांक 2 अप्लाय करू शकता, अन्यथा करू शकणार नाही। महत्त्वाची बाब मित्रांनो शैक्षणिक पत्ता बघणं, तुम्ही नीट बघू शकता, शैक्षणिक पत्ता नाही दिसत असेल क्वालिटी वाढवून घ्या आणि संपूर्ण माहिती बघा मित्रांनो। आमचा हा जे जसं की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कशी कळेल म्हणून तुम्हाला मित्रांनो चांगली माहिती देत असतो,
आणि मित्रांनो, हा जो चॅनल आहे तुम्हाला लेटेस्ट तरुण वर्गासाठी ओपन केलेला आहे, तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉन दाबून द्या. लेटेस्ट ओपन केलेले चॅनल आहे मित्रांनो. आता वाय चॅट बघा मित्रांनो काय, ह्यामध्ये वाय चॅट मित्रांनो 1 एप्रिल 2019 रोजी मित्रांनो, 1 एप्रिल 2019 रोजी मित्रांनो 30 वर्षापर्यंत मित्रांनो वाय चॅट, 18 ते 30 वर्षापर्यंत वाय चॅट दिले. SC ST यांना 5 वर्ष सूट दिली, OBC 3 वर्ष सूट दिली मित्रांनो. नोकरी ठिकाण बघा मित्रांनो, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद आणि बंगलोर मित्रांनो. या ठिकाणी तुमचं नोकरी ठिकाण मित्रांनो दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद अँड बंगलोर मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला जायचं मित्रांनो, नोकरी ठिकाण तुम्हाला दिले मित्रांनो. आता बघा मित्रांनो, तुमची ह्यामध्ये थेट मुलाखत होणार मित्रांनो. तर बघा मित्रांनो, थेट मुलाखत दिले तुम्हाला आणि मुलाखतचे ठिकाण दिले मित्रांनो. तर बघा मित्रांनो, तुम्ही थेट मुलाखत मित्रांनो वेळ 10:30 मित्रांनो, 10:30 ते 12:30 मित्रांनो, तुमची 10:30 ते 12:30 तुमची वेळ राहील मित्रांनो. आता बघा मित्रांनो, इथे तुम्हाला पदाचे नाव दिले मित्रांनो, इथे दिले तुम्हाला तारीख. आता संपूर्ण माहिती आपण बघणार मित्रांनो, तुमची मुलाखत कुठे होणार आहे. इथे पदाचे नाव दिले, इथे तारीख दिले, इथे मुलाखत ठिकाण दिले मित्रांनो. आता बघा मित्रांनो, जे पहिलं पद होतं मित्रांनो तुमचं अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, त्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला तारीख दिले 3 मे 2019 आणि मित्रांनो इथे दिले तुम्हाला 10 मे 2019. हे बघा मित्रांनो, 3 मे 2019 मुलाखत ठिकाण दिले आणि 10 मे 2019 इथे मुलाखत ठिकाण दिले. आता बघा मित्रांनो, 3 मे 2019 तुमचं मुलाखत ठिकाण दिले मित्रांनो, एअर इंडिया लिमिटेड रेग्युनल ट्रेनिंग सेंटर, ग्राउंड फ्लोअर, ऑपोजिट पोस्ट ऑफिस, IGI एअरपोर्ट टर्मिनल, IB न्यू दिल्ली. या ठिकाणी तुम्हाला 3 मे 2019 जायचं मित्रांनो मुलाखतीला. आणि मित्रांनो, 10 मे 2019 ठिकाण बघा मित्रांनो कुठे, तर एअर इंडिया लिमिटेड एअर इंडिया स्पोर्ट्स सेंटर, सेकंड फ्लोअर, सिक्युरिटी ट्रेनिंग बिल्डिंग, बिल्डिंग नंबर 20, गेट नंबर 1, बिहिन एअर इंडिया स्टाफ क्वार्टर्स नंबर 1, ओल्ड एअरपोर्ट, कलीना स्टांजा क्रूज, ईस्ट मुंबई, 400029. या ठिकाणी तुम्हाला जायचं मित्रांनो आणि तुम्ही ह्या ठिकाणी तुमची मुलाखत होईल मित्रांनो अकाउंट्स एक्झिक्युटिव्हसाठी मित्रांनो. आता जर पुढचं पद मित्रांनो, त्यासाठी बघा मित्रांनो तुम्हाला खाली दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, संपूर्ण वाचूसुद्धा शकता, मुलाखत ठिकाण बघून घ्या मित्रांनो लवकरात लवकर. आता बघा मित्रांनो, अकाउंट्स क्लर्क ह्यासाठी तुम्हाला कुठे जायचं मित्रांनो बघू शकता तुम्ही. तर बघा मित्रांनो, तुम्हाला सांगितलं इथं. आता बघा मित्रांनो, अकाउंट्स क्लर्कसाठी मित्रांनो तुम्हाला तारीख दिली मित्रांनो 4 मे 2019 रोजी आणि 11 मे 2019 रोजी मित्रांनो बघू शकता. तर आता बघा मित्रांनो, 4 मे 2019 रोजी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे. तर बघा मित्रांनो, एअर इंडिया लिमिटेड रिजनल ट्रेनिंग सेंटर, ग्राउंड फ्लोअर, ऑपोजिट पोस्ट ऑफिस, IGI एअरपोर्ट टर्मिनल, IB न्यू दिल्ली. त्याच ठिकाणी मित्रांनो 3 मेला जिथं होणार त्याच ठिकाणी तुम्हाला 4 मेलासुद्धा होणार मित्रांनो अकाउंट्स क्लर्क लिपिकसाठी मित्रांनो. अकाउंट्स क्लर्क लिपिकसाठी मित्रांनो हे पद क्रमांक 2 आणि ते पद क्रमांक 1 होतं मित्रांनो. आता बघा मित्रांनो, 11 मे 2019 तुम्हाला कुठे जायचं आहे. तर बघा मित्रांनो, एअर इंडिया लिमिटेड एअर इंडिया स्पोर्ट्स सेंटर, सेकंड फ्लोअर, सिक्युरिटी ट्रेनिंग बिल्डिंग, बिल्डिंग नंबर 20, गेट नंबर 1, बिहिन एअर इंडिया स्टाफ क्वार्टर्स नंबर 1, ओल्ड एअरपोर्ट, कलीना स्टांजा क्रूज, ईस्ट मुंबई, 400029. या ठिकाणी तुम्हाला जायचं मित्रांनो 11 मे 2019. तर बघितलं मित्रांनो आपण माहिती कुठं कुठे जायचं तुम्हाला. आता बघा मित्रांनो, खाली दिली तुम्हाला फी. तर यासाठी फी काय असेल मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर बघून घ्या आणि लवकरात लवकर ह्यामध्ये अर्ज दाखल करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, जनरल OBC यांना 1000 रुपये दिला मित्रांनो, जनरल OBC यांना 1000 रुपये, SC ST यांना फी नाही मित्रांनो. तर लवकरात लवकर त्यांनी सुद्धा अर्ज दाखल करावी, त्यांना फी नाही मित्रांनो, फी माफ आहे. आणि मित्रांनो, देशासाठी काही करायचं असेल तर लवकरात लवकर ह्यामध्ये अर्ज दाखल करा, कारण ह्यामध्ये फी नाही तुम्हाला SC ST यांना आणि जनरल OBC यांना सुद्धा जास्त फी नाही मित्रांनो, 1000 रुपये जास्त नाही मित्रांनो. तर फीकडे बघू नका, यामध्ये अर्ज दाखल करा, मला देशासाठी काहीतरी करायचा हा विचार करून ह्यामध्ये अर्ज दाखल करा, लवकरात लवकर अर्ज दाखल करा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या मला आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. तुमची फॅमिली, तुमच्या बहिणी किंवा भाऊनी ही शिक्षण पात्र कंप्लीट केली असेल त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा ह्यामध्ये सहभाग दाखवायचे. आणि मित्रांनो, ते 2 जे व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर चॅनलला भेट देऊन तुम्ही बघू शकता आणि त्यामध्ये सुद्धा अर्ज दाखल करू शकता. आमचा हा जो असतो की तुम्हाला जास्त जास्त माहिती कशी मिळेल म्हणून सांगतो मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्ही अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला दाबून द्या. महत्त्वाची बाबी चॅनल सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनला दाबणं. तर भेटूया पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या वेळेमध्ये.